सफाई कामगारांच्या मागण्यांचं निवेदन अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं. ठेक्याची प्रथा समाप्त करावी आणि सफाई कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलं. याबाबत अधिक माहिती अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नागनाथ गदवालकर यांनी दिली. आज आम्ही पूर्ण राष्ट्रभर जे आंदोलन होते ते खाजगी प्रथा बंद करण्यात यावं, ठेके पद्धतीनं बंद करण्यात यावं यासाठी केंद्रीय अध्यक्ष आमचे चरणसिंग काकसाहेब यांच्या आदेशानुसार आम्ही आज सर्वेकडे पूर्ण महाराष्ट्रभर आणि असं राष्ट्रभर आमचे आंदोलन आहेत. या आंदोलनामध्ये आमचे सोलापूर जिल्ह्यातले आणि शहरातले आणि पूर्ण राष्ट्रातले जे ते राष्ट्रीय अध्यक्ष जे काय असतील त्या लोकांना घेऊन आम्ही इथं निवेदन देण्यात आलेले आहे. याप्रसंगी सायमन गट्टू केंद्रीय सचिव यांनी आपले विचार मांडले. आज एक दिवसाचा धरणे आंदोलन कार्यक्रम संघटनेला दिलेला होता, तो त्यानुसार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सोलापूर शहर जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांनी आज एक दिवसीय धरणे आंदोलन कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. सदरील कॉन्ट्रॅक्ट रेग्युलेशन ॲक्ट ह्याच्यानुसार श्रमिक संघ अधिनियमच्या अधीन राहून जे ठेकेदारी पद्धत आहे ते तात्काळ बंद व्हावं असं सबका विकास सबका साथ असे जे मोदी प्रधानमंत्री म्हणतात त्यानुसार सगळ्यांचा साथ बरोबर सफाई कर्मचाऱ्यांचासुद्धा स्वार्थ साधावा. यावेळी बाली मंडेपू शहर अध्यक्ष यांची प्रमुख उपस्थिती होती.